नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण उपवासासाठी नवीन रेसिपी बनवूया. आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता बघा. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी मिक्सर जार घेतलाय, त्यात आपण भगरचं पीठ घालूया. या वाटीने मी 2 वाट्या भगरचं पीठ घातलंय, 2 चमच भिजवलेला शाबदाना. आपण ज्या वाटीने भगरचं पीठ घेतलेलं त्याच वाटीने 1 वाटी दही घालूया आणि 1/2 वाटी पाणी. आता आपण मिक्सरला फिरवून घ्यायचंय. इथे मी मिक्सरला फिरवलेलं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतलंय. चवीपुरतं मीठ घालूया आणि मिक्स करून घ्यायचंय. आता यावरती प्लेट झाकूया आणि ह्याच्यासाठी स्टफिंग तयार करूया. गॅस वरती कढई ठेवली आहे, कढई गरम झालेली आहे. 1.5 चमच तेल टाकूया. तेल गरम झाले की 4 मिरच्या बारीक कट केले ते घालूया आणि परतूया. 1/2 चमच चिली फ्लेक्स आणि लाल मिरची पावडर 1/2 चमच. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल मिरची पावडर कमी या जास्त करू शकता. हे मी उपवासासाठी स्टफिंग तयार करते, त्यामुळे ह्यामध्ये मी जिरं टाकलेलं नाही. आता आपण 4 शिजवलेले बटाटे मॅश करून घेतलेत ते घालूया आणि हे सर्व मिक्स करूया. बटाट्याला मसाला व्यवस्थित लागला की मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचंय. वरून बारीक कट केलेली कोथिंबीर घालूया आणि मिक्स करूया. इथं आपलं स्टफिंग बनवून तयार झाले. आता आपण गॅस बंद करूया. आपण जे भगरचे मिश्रण तयार केलंय ते चमच्याने मिक्स करूया. तुम्हाला हे मिश्रण थोडं घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडस पाणी घालायचं. आता आपण यामध्ये टाकूया 1/2 चमच इनो. मिश्रणामध्ये पहिलेच मीठ टाकलेलं आहे. इनो पण मिक्स करून झालाय. इथे मी 3 वाट्या घेतले, त्या तिन्ही पण वाट्यासनी तेल लावून घेतलंया. हे मिश्रण 1/2 वाटीच भरून घ्यायचंय. जसं तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहताय तेवढंच मिश्रण वाटीमध्ये भरून घ्यायचंय. इथे मी 3 वाट्यामध्ये मिश्रण भरून ठेवलंय. इडली कुकर मध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं, पाणी गरम झालेलं आहे. आता हे मिश्रणाच्या वाट्या ठेवूया. इडली कुकर मध्ये 3 वाट्या ठेवले त्या. आता आपण गॅस फुल ठेवूया आणि झाकण लावून 5 ते 6 मिनिटं ठेवायचंय. 6 मिनिटं झाली ती. आता आपण झाकण काढूया आणि गॅस बंद करून वाट्या ह्या पकडीने काढूया. इथे मी 3 वाट्या काढून घेतले त्या. आपण जे बटाट्याचे मिश्रण तयार केलं ते थंड झाल्यावरती गोल अशी टिक्की बनवून घेतली आणि आता आपण ते वाटीमध्ये सेट करूया. इथे मी 3 वाट्यामध्ये सेट करून घेतलंया. आता आपण वरून भगरचे मिश्रण घालूया. वाटीमध्ये मिश्रण घालता वेळेस मिक्स करायचं, त्यानंतरच वाटीमध्ये घालायचं. वाट्यामध्ये मिश्रण भरून झालंया. आता आपण ह्या वाट्या इडली कुकर मध्ये ठेवूया. इथे मी 3 वाट्या इडली कुकर मध्ये ठेवले. आता आपण झाकण लावून 10 मिनिटासाठी ठेवायचंय. 10 मिनिटं झाली ती. आता आपण झाकण उघडूया आणि गॅस बंद करूया. इथे मी ह्या वाट्या एका प्लेट मध्ये काढून घेतले. चाकूच्या साह्याने साईडने काडा मोकळ्या करून घ्यायच्या, म्हणजे हे व्यवस्थित निघेल. तुम्ही ही भगरची रेसिपी उपवासाला नक्की ट्राय करून बघा. आता आपण ह्या हातावरती टॅप करूया. तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित निघालेलं आहे. अशाच पद्धतीने 2 वाट्यातून काढून घेतलेया. तुम्हाला ह्यातले कट करून दाखवते. तुम्ही यामध्ये बटाट्याचा मसाला आहे तो जास्त प्रमाणात पण घालू शकता. तर मग तुम्हाला ची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.